नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोबीची लागवड करणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही फ्लावरची सुद्धा करू शकता। त्यासाठी आता मी तुम्हाला कोबीचा व्हिडिओ दाखवत आहे। हे जे असते कोबीचं रोप, हे आपण हे 2 महिन्याचं रोप आहे। हा कोबी आपण 1.5 फुटावर लावणार आहे या बेडवरती। हा दिसतोय बेड, ह्याच्यात आपण या गादी वाफ्यामध्ये आपण घनजीवामृत आणि लिंबोळी पेंट टाकून घेतले आहे। सजीव आच्छादनासाठी आपण कोथिंबीर मेथी या बेडवरती आता टाकणार आहोत। ही सापळा पिकं, झुडपी चवळी, मुळा, मका आणि झेंडू हे आपण 8-8 फुटावरती लावणार आहे। हे मेथीचं बी दिसतंय। सजीव आच्छादनासाठी अशी आधी कोथिंबीर टाकून घ्यायची। अशा पद्धतीने हे खुटळून घ्यायचं, म्हणजे हे बी काढलं जातं आणि ह्याच्यावर आपण आता कोबी आणि सापळा पिकं लावणार आहे। आता हे खुटळल्यानंतर असं हाताने हे काढून घ्यायचं बी, हे दिसतंय। अशा पद्धतीने हे बी काढून घ्यायचं। हे बी गाडल्यानंतर या येथे सेंटरला दीड फुटावरती आपण असं कोबीचं रोप लावणार आहे। हा पूर्ण भाग असा गाडून घ्यायचा। त्यानंतर ह्या झिगझॅग पद्धतीने इथे डब्ल्यू वर इथे खाली इथं हा जो त्रिकोण दिसतोय अशा प्रकारे आपण डब्ल्यू झिगझॅग पद्धतीने इथे ह्या उत्तरापासून इथे आपण कोबी लावणार आहे। एवढ्या अंतरावरती ते असे आधी खड्डे खांदून घ्यायचे, हे दिसतात असे डब्ल्यू आकाराचे। हे सगळे आपण 1.5 फुटावरती असे खड्डे खांदून घेणार आहे। असे आधी खड्डे खांदायचे आणि त्यानंतर असं कोबीचं रोप लावायचं। असा झिगझॅग पद्धतीने कोबी लावून घ्यायचा 1.5 फुटावरती। हा दिसतोय सापळा पीकमधून झेंडू, झुडपी चवळी, मका आणि मुळा लावणार आहे आणि भेंडीसुद्धा लावणार आहे। ही 4 जी आहेत ही सापळा पीकामध्ये मोडतात आणि भेंडी ही आपण आपल्याला खाण्यासाठी भेंडी ह्याच्यात एक आंतरपीक म्हणून हे पण लावणार आहे। कोबीमध्ये 8 फुटावरती मका आणि त्याच्या दोन्हीमध्ये 4 फुटावरती झुडपी चवळी आणि मध्ये आपण मुळा लावणार आहे। इथून 3 फुटावरती आता ही आपण झुडपी चवळी लावली आहे आणि त्याच्यानंतर मका परत त्या दोन्ही झेंडूचा सेंटर घेऊन 4 फुटावरती मका दोन्हीच्या मध्ये आपण इथे मुळा लावणार आहे। हे दिसतंय हे मुळ्याचं बी येला बघा, इथं मुळ्याचं बी असं 2-2 बी लावणार मग त्या एवढ्यात मुळ्या येईन। ही कोबी आणि सजीव आच्छादन मेथी कोथिंबीर आणि इथे आपण पालक लावणार आहोत या दोन्हीच्या खाली। दोन्ही कोबीच्या मध्ये पालकचे बी लावायची। कोबीची लागवड झाल्यानंतर 15 दिवसाच्या फरकाने जीवामृतची फवारणी घ्यायची आणि दर पौर्णिमेला जीवामृतची फवारणी आणि अमावस्येला अग्न्यास्त्र किंवा दशपर्णी अर्कची फवारणी घ्यायची।